मॅगी म्हटलं की लहान मोठे सगळ्यांचीच ती फेवरेट असते, आणि ती मॅगी करण्याच्या पद्धतीसुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या असतात. सुरुवातीला जी मॅगी बनवली जायची ती फक्त पाण्यामध्ये मॅगी आणि मॅगीचा मसाला टाकून उकळली की झाली 2 मिनिटात मॅगी. खरं तर ती 2 मिनिटात होत नाही, पण म्हणतात 2 मिनिट में मॅगी मॅगी. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते मॅगी करण्याची. माझी पद्धत कशी आहे, मी कशी मॅगी करते, आणि नेहमी एकसारखीच नसते हां, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने आपण मॅगी करतो. तर आज मी त्यातलीच एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. मी बनवते त्या पद्धतीने तुम्हाला मॅगी करायला आवडेल का ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही मॅगी खूप जास्त छान आणि चविष्ट होते. त्यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये तेल टाकायचं. पॅन नसेल तर कढई घ्या किंवा पातेल्यात केलं तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर ना त्यामध्ये मोहरी घालायची आहे आपल्याला. मोहरी छान तडतडली की एक हिरवी मिरची मधनं कट करून घालायची आहे, म्हणजे मुलांना निवडायला सोपी पडते. त्यानंतर ना एक बारीक चिरून असा कांदा घालायचा आहे. तुमच्याकडे जर भरपूर भाज्या असतील ना वेगळ्या वेगळ्या, तर त्या नक्की तुम्ही ॲड करा. मी सकाळी घाईच्या कामामध्ये ही मॅगी करत होते, त्यामुळे मग मी आज काही भाज्या ॲड केलेल्या नाही आहेत, फक्त कांदा आणि टोमॅटो घातला आहे. तुमच्याकडे जर सिमला मिरची असेल किंवा पनीर असेल, कॉर्न असतील, ज्या भाज्या असतील त्या घालायच्या. खूप जास्त छान होतात आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा होती ही मॅगी. म्हणून अजून पुढे काय काय ॲड करणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. तर इथे मी मॅगीला कलर येण्यासाठी थोडी हळद घातली आहे. मॅगी तशी ती पिवळी असते, पण हळद घातली की अजून छान कलर येतो, उठून दिसते. त्यानंतर न मॅगीचा एक पाऊच घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीची मॅगी ह्या पद्धतीने केली तरी चालेल, खूप जास्त छान होते खरंच. थोडंसं मीठ घालायचं आहे, फक्त कांदा टोमॅटो पुरतंच मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालायचं नाही, कारण की मॅगीच्या मसाल्यात मीठ असतं. आणि जर तुम्हाला खूप लांब लांब असे नूडल्स आवडत असतील तर तुम्ही जसं मी तोडती आहे तसं अजिबात तोडू नका. मला शक्यतो खूप लांब असे नूडल्स आवडत नाहीत मॅगीचे, त्यामुळे मग मी थोडीशी तोडून घेते. तुम्ही हवं तर डायरेक्ट तशीच टाकलीत तरी चालेल. ही पाणी न घालता आधी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे, कमीत कमी 1 मिनटं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची, त्यामुळे तिची चव खरंच बदलते. तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित अशी परतून घेतली मी ती. बहुतेक लोक आधी पाणी घालतात त्यानंतर न वरतून मॅगी घालतात, खरं तर त्याची प्रोसेस तशीच दाखवलेली आहे, पण आपण थोडंसं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करायचा ज्यामुळे ती अजून छान लागते. अजूनसुद्धा काहीतरी वेगळे पण आहे या मॅगीमध्ये, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तुम्ही, तर प्लीज जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचं आहे. त्याचबरोबर छान छान कमेंटसुद्धा करत जा, कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचून अजून प्रेरणा मिळते नवनवीन रेसिपी करायच्या. तर प्लीज नवीन असाल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट नक्की करा. जुना असाल तरी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. इथे मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. एका पॅकेटला जी 14 रुपयाला मॅगी मिळते तिच्या एका पॅकेटला 1 ग्लास पाणी इनफ होतं. खूप जास्त घालायचं नाही किंवा कमीसुद्धा नाही, हे बरोबर प्रमाण आहे 1 ग्लासाचं. आणि झाकण ठेवून 2 मिनटं आधी मी होऊन दिली. नंतर म्हटलं 2 मिनिट में मॅगी बनती आहे असं म्हणतात, 2 मिनिट में मॅगी मॅगी, म्हणून मग 2 मिनटांनी झाकण काढून पाहिलेलं, पण मॅगी काही झाली नव्हती. तर मग झाकण साईडला ठेवलं, नंतर ना झाकण नाही ठेवायचं आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला ही मॅगी होऊ द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा ओलावा आहे, खूप जास्त ड्राय नाही करायची. सगळी झाल्यानंतर ना त्यात कोथिंबीर घालायची, अजूनसुद्धा यात जिन्नस घालायची बाकी आहेत मॅगी जरी झाली असेल तरी, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आता ही व्यवस्थित छान कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. बहुतेक लोक काय करतात, चीज वगैरे जर घालायचं असेल तर ते पॅनमध्येच घालतात, पण त्यामुळे काय होतं, चीज बऱ्यापैकी पॅनला चिटकतं. तर तसं न करता आधी प्लेटमध्ये काढून घ्यायची मॅगी आणि त्यानंतर न वरतून ते चीज किसायचं, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आणि मॅगी गरम असल्यामुळे चीज आरामात मेल्ट होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही आधी टाकलं तरी चालेल, पण आधी घातल्यामुळे पॅनला बऱ्यापैकी चीज चिकटतं आणि ते वाया जातं असं मला तरी वाटतं. तर चला, मस्त अशी मॅगी झालेली आहे गरमागरम. आणि आता हल्ली हल्ली वातावरणसुद्धा पावसाचं असतं ना, त्यामुळे अशी गरम गरम मॅगी करा, वरतून मस्त चीज किसा, भाज्या असतील तर भरपूर भाज्यासुद्धा घाला आणि एन्जॉय करा चहासोबत.
माझ्या मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.